हेलो स्टूडेंट्स, दिस इज़ अंकिता बेर्डे, वेलकम यू ऑल इन फार्मास्यूटिकल केमिस्ट्री थियरी लेक्चर. एज यू ऑल अवेयर, वी हैड स्टडिंग द चैप्टर क्वालिटी कंट्रोल ऑफ ड्रग्स एंड फार्मास्यूटिकल्स. फ्रॉम द लास्ट टू क्लासेस वी हैड सीन अबाउट द इम्पॉर्टेंस ऑफ क्वालिटी कंट्रोल, इम्पॉर्टेंस ऑफ क्वालिटी एश्योरेंस एंड द सोर्सेस ऑफ इम्प्यूरिटीज. So after that we will see some important definitions which are there in the chapter. So this is the pharmacopoeia. We all know every country determines specific quality standards for each drug and cosmetic, and every country publish it in its official book. That book is called pharmacopoeia. Like our Indians is the IP, Indian pharmacopoeia. Then next is the definition. First definition is of accuracy. Accuracy is defined as it is the concordance between procedural value and true or most probable value. Accuracy म्हणजे काय आहे तर procedural value. Procedural value म्हणजे तुम्ही परफॉर्म करत असताना जे तुमचं काही रीडिंग आलेलं असेल ते, तुम्ही असे करत असाल लॅबमध्ये असे करताना तुमचं जे रीडिंग आलेलं असेल ते. अँड स्टँड ट्रू ऑर मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे की स्टँडर्ड, जसे की सायंटिस्ट असतात त्यांनी स्टँडर्ड एखाद्या ह्याला प्रिस्क्राईब केलेली असतात, किंवा आय पी आहे म्हणजे इंडियन फार्माकोपिया जे आपलं बुक आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स आहेत हे दिलेले असतात. सो ते स्टँडर्ड्स दॅट इज ट्रू ऑर मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. सो त्याच्यामधला जो काही काय आहे फरक आहे दॅट इज दी ॲक्युरसी. देन प्रेसिजन, इट इज दी डिफाईंड ॲज द कॉन्कर्डन्स ऑफ अ सेरीज ऑफ अ मेजरमेंट ऑफ अ सेम क्वालिटी. सो आता प्रेसिजन म्हणजे काय की तुम्ही परत परत रिपीट रिपीट तोच एक्सपेरिमेंट करताय आणि तुमचं रीडिंग तेच येतं आहे, म्हणजे सेम येतं आहे रीडिंग तुमचं, ते त्याला प्रेसिजन असं म्हणतात. इट इज द सेरीज ऑफ दी मेजरमेंट्स. पुन्हा पुन्हा तुम्ही मेजर करताय, पुन्हा पुन्हा तुम्ही तेच मेजर करताय ऑफ सेम क्वालिटी, आणि तुमचं जे रीडिंग आहे ते काय येतं आहे त्याच्यावरती, ते म्हणजे काय तर प्रेसिजन झालं. मीन्स इट्स अ कॉन्कर्डन्स ऑफ अ सेरीज ऑफ अ मेजरमेंट्स ऑफ अ मेजर करताय तुम्ही ऑफ द सेम क्वालिटी, म्हणजे तोच असं तुम्ही पुन्हा पुन्हा करताय, त्याचं रीडिंग तुम्ही पुन्हा पुन्हा घेताय, दॅट इज दी प्रेसिजन. देन नेक्स्ट वन इज दी एरर. सो फर्स्ट ऑफ ऑल वॉट इज मीन बाय एरर. सो एरर्स, दिस इज दी मिस्टेक. ओके, सो देअर इज अ समथिंग समथिंग यू हॅड डन रॉंग इन दॅट, सो द रिझल्ट्स आर केम रॉंग. सो देअर आर टू टाईप्स ऑफ दी एरर्स आर देअर. फर्स्ट वन इज दी डिटर्मिनेट ऑर कॉन्स्टंट एरर्स. मीन्स दीज टाईप्स ऑफ एरर्स, डिटर्मिनेट एरर्स दॅट कॅन बी अवॉइडेड ऑर मॅग्निट्यूड विच कॅन बी डिटरमाइन. मीन्स इन डिटर्मिनेट एरर्स जे असतात ते काय करता येतात तर अवॉइड करता येतात आणि करेक्ट करता येतात. देन इनडिटर्मिनेट एरर्स असतात ऑर ॲक्सिडेंटल्स एरर्स असतात. सो these are the errors made on successive measurement in nearly identical condition. म्हणजे सपोज एखादा काय आहे खूप मोठा बॉयलर आहे कंपनीमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, म्हणजे बॉयलर आहे, किंवा समजा असं मिक्सिंगचं मोठा ॲपॅरेटस आहे, मिक्सर आहे, सुटिक्समध्ये तुम्ही शिकलायत मिक्सर्स आहेत असे. सो त्याच्यामध्ये मिक्स करताना एखादं समजा काय झालं, तुम्ही चुकून कुठला तरी दुसरा रिएजंट टाकला, किंवा तुम्ही चुकून त्याच्यामध्ये कलरिंग एजंट टाकला, तर ते पूर्ण ते जे काही बॅटर आहे ते पूर्ण बॅटर कलर्ड होऊन जाईल. सो हा काय आहे ॲक्सिडेंटल एरर आहे. आता त्या मिक्सरमध्ये तुम्ही कलर टाकला आहे, आपल्याला त्याच्यामध्ये कलर टाकायचा नव्हता पण तुम्ही चुकून कलर टाकलेला आहे. सो दॅट तो काय आहे ॲक्सिडेंटल एरर आहे, अँड दीज ॲक्सिडेंटल एरर कॅनॉट बी करेक्टेड. सो दिस इज दी एरर्स विच इज मेड ऑन दी सक्सेसिव मेजरमेंट इन नियरली आयडेंटिकल कंडिशन. Then we can minimize these errors. So these errors can change accuracy or result, because see, when we are doing the assays, we are performing the titrations, there are we determining its quantity. टायट्रेशन करत असताना, असेस करत असताना आपण क्वांटिटी डिटरमाईन करत असतो. सो ॲक्युरेटच असायला पाहिजेत रिझल्ट्स जे काही आहेत. आपले प्रोसिजर आहे, आपण क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन करणार आहेत, सो ती ॲक्युरेटच असली पाहिजे. सो दीज एरर्स कॅन बी रिड्यूस बाय फॉलोईंग मेथड्स. सो इन दॅट फर्स्ट वन इज दी कॅलिब्रेशन ऑफ ॲपॅरेटस.
सो हियर कॅलिब्रेशन ऑफ ॲपॅरेटस म्हणजे काय केलं जातं, समजा आता तुम्ही पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये गेलात पेट्रोल भरायला, सो पहिल्यांदा तुम्ही काय बघता तिथे अगोदर झिरो आहे का, किंवा नसेल तर तिथे तुम्ही झिरो सेट करायला सांगता तिथे जो कोण माणूस असेल त्याला. सो ते म्हणजे कॅलिब्रेशन आहे. जेव्हा तुम्ही आता समजा भाजी आणायला गेलेलात, सो तेव्हा त्याआधी अगोदर ती टोपली असेल त्याचं वजन केलं जातं आधी, मग तुम्हाला किती भाजी हवी, 1 किलो 2 किलो जे काही हवं असेल ते तुम्ही मेजर करून घेता. मग ते पहिलं जे टोपलीचं वजन केलं जातं दॅट इज द कॅलिब्रेशन ऑफ ॲपॅरेटस. समजा आता दूध आणायला तुम्ही गेलात 1 लिटर वगैरे, जर ते मेजर करायचं आहे तर पहिलं तुमचं ते एमटी भांडं जे आहे त्याचं वेट केलं जातं, एमटी त्या भांड्याचं. देन त्याच्यानंतर मग मिल्क आहे त्याच्यामध्ये मग ॲडिशन केली जाते, ते वेईंग केलं म्हणजे हे केलं जातं. दॅट इज द कॅलिब्रेशन ऑफ ॲपॅरेटस. म्हणजेच काय आहे कॅलिब्रेशन ऑफ ॲपॅरेटस? मग आता लॅबमध्ये का तुम्हाला ॲनालिटिकल बॅलन्स असतात म्हणजे ज्याच्यावरती वेईंग करावं लागतं, ते पहिल्यांदा कॅलिब्रेट करून घ्यायचं असतं, ते झिरोला सेट करून घ्यायचं असतं. देन सेकंड वन इट इज द रनिंग अ कंट्रोल डिटर्मिनेशन. देन थर्ड वन रनिंग अ पॅरलर डिटर्मिनेशन. सो कंट्रोल्ड वेने मेथड जी काही आहे ही तुम्हाला फॉलो करावी लागते. देन ॲडिशन ऑफ अ स्टँडर्ड सबस्टन्सेस, म्हणजे जे काही रिएजंट्स तुम्ही यूज करणार आहात ते चांगल्या क्वालिटीचेच यूज करायचे, प्युअर क्वालिटीचेच रिएजंट यूज करायचेत. देन ॲम्प्लिफिकेशन ऑफ मेथड, ॲम्प्लिफिकेशन मेथडने सुद्धा एरर हे करता येतात. ऑपरेटिव्ह एरर्ससुद्धा असतात काही, म्हणजे मेथोडॉलॉजिकल एरर्स असतात, काही वेळेला प्रोसिजर लॉंग असते, रॉंग असते प्रोसिजर. देन त्याच्यानंतर काही वेळेला ऑपरेटिव्ह एरर्समध्ये काय होतं, सपोज तुम्ही प्रॅक्टिकल करता लॅबमध्ये, देन तुम्ही एखादा रिएजंट आणायला गेलात तिथे जिथे रिएजंट ठेवलेले असतात ते, अँड सपोज तुमच्या प्रॅक्टिकल पार्टनरने त्या टेस्ट ट्यूबमध्ये दुसरा रिएजंट टाकला, तुम्हाला माहिती पण नाही आहे की त्याने रिएजंट टाकला आहे तो, बट इट्स नॉट युअर मिस्टेक, तुमच्या प्रॅक्टिकल पार्टनरने त्याच्यात रिएजंट टाकला आहे, रिझल्ट तुमचे पुढे चुकीचे आले. सो हा जो एरर आहे तो म्हणजे ऑपरेटिव्ह एरर असतो. देन आयसोटोपिक डायल्युशन, प्रॉपर्स डायल्युशन करून वगैरे एरर्स जे काही आहेत ते काय करता येतात, तर मिनिमाइज करता येतात. देन देर आर सम ॲक्सिडेंटल एअर, देर शुड बी सिरियस डिफिकल्टी इन दी फॉर्म्युलेशन कॅन कम इन केस ऑफ दिस इनडिटर्मिनंट एरर, दॅट इज इन केस ऑफ दी ॲक्सिडेंटल एरर. Now, after that, see the definition of a significant figures. So, significant figures, it means what? The number of digits which are necessary to express results. म्हणजे आता समजा सपोज आता एक व्हॅल्यू आहे की 0.346 ग्राम, असं जर व्हॅल्यू असेल 0.346 ग्राम आहे, सो मी जेव्हा त्याचं कन्वर्जन करते तेव्हा ते त्या आता त्या झिरोला वरचं काही किंमत नसते त्या अगोदरच्या, कारण तो पॉईंटच्या आधी आहे, मग त्याचं कन्वर्जन 346 mg होतं. 0.346 ग्राम जर असेल त्याचं कन्वर्जन 346 mg होतं. सो हे जे डिजिट्स असतात विच आर नेसेसरी टू एक्सप्रेस रिझल्ट्स विच आर कन्सिस्टंट विथ दी प्रेसिजन ऑफ दी मेजरमेंट, त्याला सिग्निफिकंट फिगर्स असं. आता प्रेसिजन करत असताना म्हणजे काय, आता तुम्ही काय करताय ते प्रेसिजन करताय, पुन्हा पुन्हा म्हणजे रिपिटेटिव्ह एक्सपेरिमेंट्स जे काही आहेत ते रिपिटेटिव्ह एक्सपेरिमेंट्स करताय तुम्ही. बट व्हॉट हॅपन हिअर, जर रिझल्ट्स काय होत असतील त्याचे, रिझल्ट समजा इनॲक्युरेट जर रिझल्ट्स त्याचे येत असतील, किंवा काही वेळेला रिझल्ट सेम येत आहेत म्हणजे वनच रिडिंग येत आहे त्याचं, तरी काय होतं म्हणजे त्यावेळेला तुम्ही बरोबरच करताय असं त्याचा मिनिंग होत नाही. तुम्ही जे करताय ते बरोबर करताय असा जनरली त्याचा मिनिंग होत नाही. सो म्हणजे हे काय आहे, दीज आर दी नंबर ऑफ डिजिट्स विच आर रिक्वायर्ड ऑर विच आर नेसेसरी टू एक्सप्रेसिंग दी रिझल्ट्स विच आर कन्सिस्टंट विथ दी प्रेसिजन ऑफ द मेजरमेंट. म्हणजे हे जे नंबर आहेत डिजिट्सचे दे आर नेसेसरी फॉर व्हॉट रिझन्स, फॉर एक्सप्रेसिंग दी रिझल्ट्स, रिझल्ट्स विच आर दी कन्सिस्टंट, म्हणजे पुन्हा पुन्हा काय येतात तेच एरर्स येतात प्रेसिजनमध्ये होतेच ते, विथ दी प्रेसिजन ऑफ दी मेजरमेंट पुन्हा पुन्हा काय येतात तर तेच एरर येत असतील तर दॅट इज दी सिग्निफिकंट फिगर, त्याला काय बोलतात सिग्निफिकंट फिगर्स असं म्हणतात.
then see here percentage mean deviation. So mean average of all the results, it is calculated, and the difference of the average value and each result will give the deviation from mean value. So it is converted into the percentage mean deviation. So percentage mean deviation is equal to deviation divided by mean value into 100. So the relative deviation je kahi ahe, that relative deviation is calculated by assuming the one value as accurate value, and difference between that accurate value and individual value, it is the relative deviation. So these are the some definitions which are there for in your syllabus. So here our chapter quality control of drugs and pharmaceuticals in Finnish. Then the limit test which are there in the practical are also in the theory in this chapter also. So you refer the practical lectures, then assays, then means types of the titration, that is you refer my video, that is the basics of titrations for that. Okay, so this is all about the today's lecture. Today we had seen about the accuracy. It is the concordance between the procedural value and true or most probable value. Then precision, it is the concordance of a series of measurement of the same quality. Then errors, there are two types of the errors: determination error, which can be determined, means which can be avoided, which can be corrected, and indeterminate or accidental errors. Then minimization of errors, that errors can be minimized. Then significant figures are there, means the number of the digits which are necessary to express the results, which are consistent with the precision of measurement. Then percentage mean deviation, deviation divided by mean value into 100. Then we had also seen sources of the impurities in pharmaceuticals. Different sources are there. Then effect of impurities and permissible impurity, limit test, primary standard and secondary standard we had seen. So this is all about this chapter. Okay, so thank you so much for fully watching this video. Happy learning, stay safe.